नमस्कार, मी सचिन मोरे, आपण पाहताय जनादेश वृत्तवाहिनी। पाहूयाच्या काही सविस्तर बातम्या। बहुजन मातंग समाजाचे नेते क्रांती सम्राट बाबासाहेब गोपले यांनी 17 जानेवारी 1982 रोजी ठाणे जिल्हा कल्याण तालुक्यातील मोहना गाव येथे समाजसेवेला प्रारंभ केला व मातंग समाजाच्या इतिहासातील हजारो समाज बांधवांना पहिला मेळावा घेऊन पत्नी कुसुम गोपले यांना सोबत घेऊन शपथ घेतली की जगेन तर समाजासाठी, मरेन तर समाजासाठी। या घटनेला आज 40 वर्ष पूर्ण झाली म्हणून आज 40वा मातंग समाज क्रांतीचक्र परिवर्तन दिवस संपूर्ण मातंग समाजाच्या वतीने संपूर्ण राज्यभर साजरा करण्यात येत आहे। त्याचप्रमाणे तो आज नवी मुंबईतील जुईनगर येथील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे भवन येथील बाबासाहेब गोपले सभागृहात अखिल भारतीय मातंग संघ, भारतीय बहुजन आघाडी, भारतीय टायगर सेना व विलास गोपले विद्यार्थी सेना या संघटनांच्या प्रमुख कुसुम गोखले यांच्या मार्गदर्शनाखाली संघटनेच्या चळवळीचा वर्धापन दिवस साजरा करण्यात आला। या प्रसंगी क्रांतीज्योती कुसुमताई गोपले यांच्यासह नवनाथ जाधव, सुखदेव कसबे, आर एस कदम, पांडुरंग गायकवाड, अण्णाराव लोकरे, शिवराज गवाले, लिंबाबाई पारवे, माऊली कांबळे आदी मान्यवर व कार्यकर्ते उपस्थित होते। यावेळी बोलताना कुसुमताई यांनी बाबासाहेब गोपले यांच्या आठवणींना उजाळा देत गणेश नाईक यांनी गोपले स्मृती सदन उपलब्ध करून दिल्याने त्यांचेही आभार मानले। 100 ते 110 वर्षाच्या वयवर्धापर्यंत महिला पुरुष सुशिक्षित वर्ग अशिक्षित सगळ्या समाजाला मांगाचं मातंग करून दिल्लीला जाऊन साहेबाने अण्णाभाऊ साठे महामंडळ, अण्णाभाऊ पुरस्कार, लहुजी साळवे आयोग, मुक्ता साळव्याचं नाव म्हणून या सभागृहामध्ये आम्ही आज 40वा क्रांती चक्र परिवर्तन दिन 40वा साजरा केला। लहान मुलापासून ते वयवर्धापर्यंत हे गोपले साहेबाला कधीच हे बहुजन मातंग समाज विसरू शकत नाही। मी देखील शपथ घेतलेली आहे। साहेबाचे निधन 21 ऑगस्ट 2016 झाले। मी देखील साहेबाची अशी शपथ घेतलेली आहे की मी देखील उर्वरित कार्य पार पाडेन। मातंग समाजाला 8% आरक्षण मिळवून देण्यासाठी मी देखील तत्पर राहीन। मंत्रालयामध्ये जाऊन वारंवार जाऊन निवेदनं दिलेली आहेत, पण आता याच्या पुढे आम्ही याची क्रांती करू। पेटलेली मशाल कधीच विजू देणार नाही। गोपले साहेबाच्या हातानं पेटलेली आहे ही मशाल, ही चंद्र सूर्यासारखी तेवत ठेवणार आहोत आणि ही कधीच विजू देणार नाही। ही साहेबांनी सगळ्याच मागण्या मान्य केलेल्या आहेत, मग शासनाकडून करून घेतल्या, पण फक्त 8% आरक्षणचे उर्वरित आहे। ही देखील आम्ही मातंग समाजाला 8% आरक्षण घेतल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही। आमचे कार्यकर्ते असे एवढे सुधारित आणि तत्पर आहेत की आम्ही कधीही मागे हटणार नाही। क्रांतीचा लढा तेवत घेऊ, मशाल पेटवलेली कधी विजू देणार नाही। गोपले साहेबाची आठवण आज पूर्ण राज्यामध्ये ह्या आलेल्या सर्व माता भगिनीला, आमच्या सगळ्या वयवर्ध कार्यकर्त्यांना, लहान मुलाला, का मातंग समाज क्रांतीचक्र परिवर्तन दिनाच्या निमित्त लाख लाख शुभेच्छा। आपण असंच चळवळीत राहू आणि 8% आरक्षण घेतल्याशिवाय गप्प राहायचं नाही, गप्प बसायचं नाही। कॅमेरामन सौरभ जाधव सह कोमल डांगे जनादेश वृत्तवाहिनी करता।